साहित्यिक मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला निघालेत. राज्यामधले साहित्यिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीकरता निघालेत आणि हे ते साहित्यिक आहेत जे आपले पुरस्कार परत करणार आहेत. अमित जोशी माझे सहकारी आपल्याबरोबर आहेत. अमित, वाढत्या असहिष्णुतेविरोधात हे साहित्यिक मुख्यमंत्र्यांना भेटून पुरस्कार परत करणार असल्याचं कळतंय. सीएमनी वेळ दिली आहे का? कोण कोण आलंय मंत्रालयात? खरं तर मंत्रालयामध्ये आता सहाव्या मजल्यावर एक प्रकारची खळबळ उडाली आहे. कारण जे 5 ते 6 साहित्यिक आहेत, मग त्याच्यामध्ये प्रज्ञा पवार यांची मुलगी उर्मिला पवार, गणेश विस्पुते, संभाजी भगत, हरिश्चंद्र थोरात, मिलिंद माळशे, येशू पाटील, मुकुंद कुळे अशा प्रकारचे साहित्यिक या ठिकाणी पुरस्कार आणि पुरस्काराची रक्कम परत करण्यासाठी आलेले आहेत. मुख्यमंत्री हे नंदुरबार धुळे दौऱ्यावर आहेत, सुद्धा आता परतीच्या मार्गावर आहेत. मात्र अशा प्रकारे साहित्यिक थेट मुख्यमंत्री कार्यालयात चेक्स हजर झाल्यामुळे एक प्रकारची खळबळ या ठिकाणी माजलेली आणि साहित्यिकांना थोपवण्याचं किंवा साहित्यिकांना शांत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. आणि हे मुख्यमंत्री नाही भेटले तरी चालतील, आम्ही निवेदन देतो, आमचं म्हणणं मांडतो आणि निघतो, अशा प्रकारचं वक्तव्य किंवा अशा प्रकारची बोलणी हे साहित्यिक करत आहेत. मात्र मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आता या पुढच्या काळामध्ये खरोखर मुख्यमंत्री यांची भेट घेतात का, त्यांची समजूत घालतात का, किंवा कशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन देतात आणि पुरस्कारासंदर्भात नव्याने हे काही घोषणा करतात का हे साहित्यिक, हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. या सगळ्यात एक गोष्ट महत्वाची आहे अमित, हे प्रतिकात्मक आंदोलन आहे, हे साहित्यिक वाढत्या असहिष्णुतेविरोधामध्ये हे पुरस्कार परत करण्याकरता आले आहेत. हरिश्चंद्र थोरात आपल्याबरोबर आहेत अमित, आता आपण त्यांच्याशी बोलूयात. थोरात सर नमस्कार. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये आत्ता आपण आहात. एक प्रकारचं हे आंदोलन वाढत्या असहिष्णुतेविरोधामध्ये आपण पुकारलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. काय नेमकी आपली मागणी आहे? मुख्यमंत्र्यांची भेट आपण मागितली होती का? आता मुख्यमंत्री कार्यालयातून काय कळतंय आपल्याला? नाही, आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट मागितलेली नव्हती जी. हा, आम्हाला त्यांच्याबरोबर चर्चा वगैरे करायची नव्हती जी. आम्हाला त्यांच्याकडून काही मागणीही नव्हती. आम्हाला फक्त आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात जे काही घडतंय त्याबद्दलचा आमचा निषेध व्यक्त करायचा होता. त्यासाठी आम्ही आमचे पुरस्कार आणि पुरस्कारांच्या रकमांचे चेक असं घेऊन आम्ही 8-9 जण इथे आलेलो आहोत. थोरात सर, हा 2 वाजता आलो आहोत. आम्हाला मुख्यमंत्र्यांनाच भेटायचंय असं काही नाही. त्यांचे जे सचिव आहेत त्या सचिवांकडे आमची पत्र, चेक आणि पुरस्कार हे आम्हाला द्यायचे आहेत, पण अजून त्यांना वेळ मिळत नाही, त्यामुळे आम्ही 2 तास इथे बसून आहोत. खरं थोरात सर, ज्या 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 मुद्द्या करता आपण हे सगळे पुरस्कार परत करत आहात, आता संबंध महाराष्ट्र आपल्याला ऐकतोय, जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं आपल्याला ऐकलं जात आहे, काय नेमके हे मुद्दे आहेत? साहित्यिकांना कशाचं दुःख वाटतंय आणि सारस्वतांना भेटण्याकरता अजूनही अधिकाऱ्यांना वेळ मिळत नाहीये. खरं तर या सगळ्याचं राजकारण केलं जात आहे असाही एक आरोप साहित्यिकांवरती झाला, त्याला काय उत्तर आहे आपलं? नाही बरं का, आमचं जे आमचा जो निषेध आहे तो निषेध अनेक गोष्टींविषयीचा आहे. उदाहरणार्थ विचारांची आणि विचारवंतांची हत्या हा एक मुद्दा आहे. धार्मिक उन्माद हा दुसरा मुद्दा आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आणि आविष्कार स्वातंत्र्य यांच्यावर येणारं नियंत्रण हा तिसरा मुद्दा आहे. संस्कृतीला विशिष्ट रंग देणं हा चौथा मुद्दा आहे. हा, आणि या बाबतीत साहित्यिकांनी काही तक्रारी वगैरे करू नयेत किंवा निषेधाचा सूर उमटू नये असं देखील व्यवस्थेला वाटतंय असं दिसतंय. तर या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आपला निषेध नोंदवायचा म्हणून आम्ही पुरस्कार परत करतो आहोत. आमची मुख्यमंत्र्यांकडून किंवा शासनाकडून काही मागणी वगैरे नाही की ही मागणी पूर्ण केली की आमचं आंदोलन संपलं. खरं म्हणजे ते आंदोलन अशा स्वरूपात आहे की व्यक्तीच्या बऱ्याच लोकांनी निर्णय घेतलेले आहे आणि त्याच्यातून मग आम्ही एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहोत. हा, तर आंदोलनाच्या पायरीपर्यंत आम्ही अजून गेलेलो नाही आहोत. तरी पण हे जे काय भोवताली चाललेलं आहे त्या गोष्टींचा निषेध अनेक लोकांना, लिहिणाऱ्या लोकांना करावासा वाटतोय.
आणि म्हणून तो निषेध आम्ही करतो. नक्कीच सारस्वत मंत्रालयाच्या दारात आहे, मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेत. आत्ता या सगळ्यात नेमक्या अधिकाऱ्यांना काही आदेश मिळाल्याशिवाय खरं तर ते आपली भेट घेणार नाही, हे अगदी तितकंच खरं आहे. सरकार या सगळ्याकडे कसं बघतं आणि ही परिस्थिती सरकार कसं हाताळतं, मुख्यमंत्र्यांपर्यंत आपले हे विचार पोचलेले आहेत, पण सरकारला नेमकं काय करायचं हे येत्या काळामध्ये दिसेल. माध्यम म्हणून ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. आपल्यावर त्या आक्षेपांनाही आपण उत्तर दिलं आहे. धन्यवाद, आपण बोललात झी 24 तासशी त्याबद्दल. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.